उन्हाळ्यात तुम्ही मार्च एप्रिल मे जे 3 महिने असतात त्यावेळेस तुम्ही दुपारी जर गेला ना भयानक ऊन असतं आणि तुम्ही उभे असला ना तुम्हाला कुठलाच पक्षी दिसणार. तुम्ही तिकडे जागा शोधा, एक छोटस झुडूप आहे ना तिकडे जाऊन बसतो. काही पक्ष्यांची सवय काय असते, पटपट पटपट येऊन बसतात, बसले की 10 मिनिट तो पक्षी हलणार नाही, तो तसाच बसून राहणार फक्त दगड. कारण तो बघत असतो, कारण हा पक्षी होता गेमबर्ड. गेमबर्ड म्हणजे शूट, कारण टेस्टी आहे. जो पक्षी शाकाहारी असतो तो मांसाहारी माणसाला गोड लागतो. सगळे शाकाहारी पक्षी बरोबर, आणि जे धावणारे पक्षी असतात त्याचे लेग पीस मोठे असतात, मसल्स डेव्हलप होतात ना, म्हणून ते गेम बर्ड. हा सँड ग्राउस पण गेम बर्ड आहे, कारण याचं त्याचं उडायची स्टाईल आणि तो शाकाहारी पक्षी, त्यामुळे हा गेम बर्ड. गेम बर्ड असल्यामुळे त्याच्या ज्या फिडिंग हॅबिट्स असतात ते सिक्रेटिव्ह असतात, आणि डेझर्टमध्ये असल्यामुळे त्याचं कॅमोफ्लेज. दुसरा पक्षी राहिलाच नसतं ना जीवन, इथे मोर जगेल का नाही जगणार, आणि इझिली मारतो. याच्या सवयी अशा अर्ली मॉर्निंग लेट इव्हनिंग पाणी एकदम प्रचंड होऊन असतं, त्या 3 वेळेस हे पक्षी खूप मोठ्या संख्येने पाणी प्यायला, आणि तसं त्याचा तुम्ही लपून बसायला पाहिजे. माणसाची फिगर, ह्युमन फिगर, तुम्ही चौकोनी डब्यात जर बसलात ना तर तुमच्या इथे येऊन बसतो. म्हणजे तुम्ही फ्रीजचा डब्बा घेऊन जा, त्याला 2 छिद्र करा आणि तिथे जाऊन बसून जा पाण्याजवळ, इथेच सगळे पक्षी तुमच्या जवळून पाणी देतात. हे मी केलं आहे, म्हणजे बघितलं आहे सगळं. तर ह्या ही जर तुम्हाला माहीत झालं, तुम्ही फक्त शांत बसून राहा का झुडपाच्या मागे, तुमचा आकार नाही दिसला, सगळे येतात, तुम्ही शांत राहा. आल्याबरोबर खडखड असं नाही करत, तसंच शांत राहा. म्हणजे लिटिल ग्रीपचे पिल्ले असे येऊन माझ्याजवळ इतक्या अंतरावर आले, इथेच पाणी होतं, ते माझ्याकडे बघत होते. त्याला त्यांना कोणी शिकवलंच नाही ना, माणूस शत्रू आहे म्हणून, त्याला वेळ असतो ना, इम्प्रिंटिंग व्हायचं असतं. त्यामुळे पिल्लू जे असतं ते पिल्लू येऊन ते पण आपल्याकडे बघतं हे काय म्हणून, कारण त्यांनी गाय बघितलेली असते किंवा काहीतरी जंगलातलं प्राणी बघितले असते. त्याच्यात आपण एक आणखी एक प्राणी, जेव्हा त्याचा आई आली हे घेऊन आणि तिने असं चिकन केलं आणि वाळा असं केलं तेव्हा त्याला कळलं काहीतरी दोन लगेच पळून गेलं, म्हणजे याच्याजवळ जायचं नसतं का. आणि सँडग्रसचा आवाज असतो ना तो खूप चांगला असतो. चितमपल्ली सरांनी पण त्यांच्या पुस्तकात लिहिलाय त्याला भट तितर म्हणतो, कारण भट म्हणजे बडबड करणार, मंत्र म्हणतो हा पक्षी, मंत्र म्हणतो का. याचा जो कॉल आहे तो कॉल आपल्याला कळत नाही, तो कॉल येत असतो चांगला. तो कॉल असतो, पहिला शब्द असतो भूत, भूत पलित का फक्त आपल्याला पिचडी घ्यायची, एवढंच ऐकायला आणि आपल्याला कॉल माहित नसतो. तो हा मग कंटिन्यू म्हणतो भूत पलितडी भूत मंत्र या ज्या माणसाला कान ऐकू जंगल समजता त्यांना ऐकू, बाकीच्यांना ऐकू नाही. आणि जेव्हा तो फ्लॉक उडतो ना तर पहिली गोष्ट तर सगळे डव डक आणि डव्ज अँड पिजन्स त्यांच्या पिसांचा आवाज पटपट, काय म्हणजे विंग कवर्स नसतात आणि हॉर्न बिल्स, त्यामुळे तो पटपट आवाज. आणि त्याच्यानंतर ते तो जेव्हा फ्लॉक असा उडतो ना डोक्यावरनं तर उडाला, पॉइंटेड पॉइंटेड विंग्स पॉइंटेड टेल सँड ग्रोस आणि बॉडी एकदम लट्ट, हा सँड ग्रोसचं लक्ष. आणि जेव्हा ते उडतात त्यावेळेस सगळं असा आवाज करतो पिचडिक 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 सँड ग्रोस. हे जर तुम्हाला कळलं ना तुम्हाला खूप सँड ग्रोस दिसतो.